साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनासाठी लातूरात अलोट गर्दी. डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लातूरात भव्य मोटरसायकल रॅली व विविध उपक्रमाने जयंती साजरी. खासदार श्री सुधाकर शंगारे व माजी पालकमंत्री श्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते झेंडावंदन. लातूर दिनांक 2 ऑगस्ट. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 103व्या जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंतीच्या वतीने शहरामध्ये दिनांक 31 जुलै रोजी भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती. रात्री खासदार श्री सुधाकर शंगारे यांच्या वतीने भव्य विद्युत रोषणाई व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती. याचबरोबर शहरातील विविध ठिकाणी अन्नदान, रक्तदान, शालेय साहित्य वाटप, साडी चोळी वाटप, अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची साहित्य दिंडी अशा विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला. आज सकाळी डॉक्टर अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ खासदार सुधाकर शंगारे, माजी पालकमंत्री श्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते झेंडावंदन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. सायंकाळी शहरातील 15 पेक्षा जास्त मंडळांनी मिरवणुका काढल्या, तर या मिरवणुकात देखावे आकर्षणाचे केंद्र बनले होते. गंजगोलाई लगत असलेल्या डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी अभूतपूर्व व अलोट गर्दी पाहायला मिळाली. यावेळी स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर कायदा सुव्यवस्था सुबाधित ठेवण्यासाठी कडक ॲक्शन मोडवर दिसत होते, तर शहरातील पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, गुन्हे प्रकटीकरण शाखा, गोपनीय माहिती विभाग, राज्य माहिती विभाग, आरोग्य विभाग, अग्निशमन दल ॲक्टिव्ह मोडवर होते. यावेळी सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संदेश शिंदे, संत गोरबा सोसायटी चेअरमन विकास कांबळे, माजी नगरसेवक सुनील बसपुरे, पत्रकार अशोक देडे, लोकनायक संघटनेचे अध्यक्ष महादू भाऊ रसाळ, ज्येष्ठ नगरसेवक जे ए गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.